हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आजचा वार आहे मंगळवार आणि टायमिंग आहे वाजलेले 5:30. आज डायरेक्ट आंघोळ करून डायरेक्ट किचनमध्ये आलेले आहे. बाहेरचं पार्किंग वगैरे आवरलेलं नाही आहे. आणि पहिला आता मी किचन ओटा वगैरे पुसून घेते आणि डायरेक्टली स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. बटाटे मी रात्रीच उकडवून ठेवलेले होते, करणार आहे बटाट्याची भाजी आणि पीठ मळायला घेतलेलं आहे. लगेच किचन म्हणजे जे आजचं समोरचा जे भाग आहे सगळं घराचं झाडू मारून घेतलं आणि आता पटकन स्वयंपाकाला सुरुवात करते. पीठ वगैरे मळून घेतलं आणि कांदा कट करून घेतो आहे. बटाट्याची भाजी म्हणजे पिवळा बटाटा. कुठेही मला बाहेर जायचं असेल ना तर माझ्याकडे फिक्स भाजी असते, पिवळा बटाट्याची भाजी. सकाळच्या काही गडबडीतमध्ये पटकन ही भाजी बनते, त्याचबरोबर डब्यालासुद्धा घेऊन जायचं म्हटलं तर ही भाजी बरी पडते, म्हणजे सुक्की बनली जाते ना त्यामुळे. आणि ती थंड झाल्यानंतरसुद्धा त्याची टेस्ट जी आहे, चव आहे, ती आहे अशी राहते. मुलं देखील म्हणजे खातात, सगळ्यांनाच होऊन जाते ती भाजी. त्यामुळे मग मी तीच भाजी फिक्स म्हणजे असतेच माझी, किंवा मग मोडालेली मटकी वगैरे असेल ती एक असते, नाहीतर मग हा ठरलेली पिवळ्या बटाट्याची भाजी. खारी वगैरे बिस्किट रात्री आणून ठेवलेलं आहे इकडे. आता ठेवलेलं आहे चहा, म्हणजे कुणाला चपाती भाजी खायची आहे ते खातील, कुणाला खारी चहा बिस्किट खायचं असेल ते खातील, आणि राहिलेली चपाती भाजी जी आहे ती मी घेऊन जाणार आहे. तर आज कुठे जाणार आहे? तर आज मी चाललेली आहे, मुलांचं आहे गॅदरिंग. मुलांचं आज मस्त असं, म्हणजे त्यांचा आवडता दिवस. वर्षभर मुलं चांगले शाळेमध्ये अभ्यास वगैरे करतात, मग त्यांचा स्पोर्ट डे आणि गॅदरिंग हे मुलांचं आवडतं असतं. मग त्यांच्याबरोबर आपणही सहभाग घेतला तर त्यांना जास्त आणखीनच आनंद होतो. पॅरेंट्स म्हणून आपण किती त्यांना प्रतिसाद देतो आहे, आपण किती उत्साह आहोत, आपण किती एक्साइटेड आहोत, त्यावर मुलांचा आनंद अवलंबून असतो. जर आपण नुसतंच आपलं काम करत राहिलं असतं, हे पण कामाला गेले असते, मी माझं घरातलं काम करत राहिले बसले असते आणि मुलांना फक्त मी गॅदरिंगला पाठवून दिलं असतं, तर म्हणजे तितकं त्यांना आनंद वाटला नसता. आता त्यांच्यासोबत आम्हीही जाणार आहोत त्यामुळे ते जास्त आनंदी होतं. तर सोमवारी ह्याची तयारी सोमवारपासून चालू होती. सोमवारी ड्रेपरी आली, मुलं सोमवारी म्हणजे त्यांना हापडत होतं त्यामुळे लवकर घरी आलेली. मी सोमवारचा पण व्लॉग बनवलेला होता पण एडिटिंग वाचून तो राहिलेला होता. असं सोमवारी ड्रेपरी आली, त्यानंतर ती फाटलेली तुटलेली कुठं बघितलं, त्याला शिवलं वगैरे, त्याचबरोबर ती धुतली वगैरे, सुकवली आणि मग ती उद्याची तयारी. उद्या किती वाजता जायचं, कसं जायचं, म्हणजे काय काय खायचं, किती वाजता माघारी येणार आहोत, मग किती दिवस किती वेळ लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीची मग तयारी. त्याचबरोबर समीक्षाची हेअरस्टाईल तिने मला आधीच सांगितलेलं, मग मी माझी हेअरस्टाईल करून द्यायची आणि मला सकाळी हे असंच हवं आहे तसंच हवं आहे तिचं ते चालू होतं. तिच्या पसंतीनं तिला जसं हवं आहे तसं मी तिची हेअरस्टाईल मी करून दिलेली होती. मला ताईनो हेअरस्टाईल वगैरे जमत नाही आहे, पण बऱ्यापैकी येतं तेवढ्यातली तेवढ्यात आपलं करायला, तेवढं जमतं तेवढं तिला केलं. बघा बघा असं पद्धतीनं मी केलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता. दोन्ही साईडने असं सागर वेणी घातल्यासारखं म्हणजे घातलेली आहे आणि ती पाठीमागे क्लिपा लावलेल्या आहेत. मी म्हणजे वेणी खुपायला वगैरे केस एवढे मोठे नव्हते, असे क्लिप वगैरे पाठीमागे थोडंसं डिझाईन वगैरे केलेली, म्हणजे दिसायला ते छान दिसेल. आणि तिचा एवढा असा जो ड्रेपरी होती ती साधी होती, त्यामुळे वेणी पण हेअरस्टाईल जी आहे त्याच्यावर शोभेला अशी केलेली होती. म्हणजे ते आम्ही आतल्या दिवशीच चूज करून ठेवलेलं की याच्यावर ह्या ड्रेसवर कोणती हेअरस्टाईल छान दिसेल, तर त्यामुळे अशी हेअरस्टाईल केली होती. तिने काल लिप बाम, लिपस्टिक, त्याचबरोबर काजळ, जे काय 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 आयलायनर, आयशॅडो, जे काय मेकअपचं साहित्य लागतं ते पप्पां दोघं जाऊन बघा ताईनो खरेदी करून आलेले होते. हे सगळं बघा ताईनो मी काय आता आज करत नाही, काजळ वगैरे मी अजिबात लावत नाही आहे, कुठं आयलायनर, कुठं आयशॅडो मी अजिबात असलं काय वापरत नाही. फक्त जे आता तुम्हाला माहिती आहे माझा रेग्युलर मेकअप वगैरे मी तुम्हाला शेअर केलेला आहे. हे समीक्षा करते आता. मुलं मोठी झालेली आहेत, आपण कुठं काय करत असणार. हे मुलं बघा काजळ वगैरे लावून तिथं त्यांचं आवरून आता निघालेली आहे. सकाळी खाल्लेलं आहे चहा खारी, दादाला पण टिफिन वगैरे दिलेलं आहे, बटाट्याची भाजी, चपाती आणि सोबतच थोडे कुरकुरे बिस्किट वगैरे दिलेले आहेत, आपले क्रीमचे बिस्किट, कुठं ते काय म्हणतात हॅपी हॅपी, परत ओरिओचं बिस्किट, गुड डे बिस्किट, म्हणजे असं बरंचसं. कारण त्यांचे मित्रमंडळी म्हणजे फ्रेंड वगैरे असतात ना, मग ते शेअर वगैरे करतात एकमेकांना, त्यामुळे खूप सारा खाऊ मग दिलेला होता. कोणी आणतं कोणी नाही आणत, मग त्याच्यामुळे मी थोडंसं जास्त देते. तर असं आता गेलेले आहेत बघा किती वाजता, 7:30 ही मुलं बाहेर घरातून पडलेले आहेत आणि घरातला पसारा बघू शकता. हंतुणाचा घडा घालून ठेवलेला आहे किचन ओट्यावर, पण खूप सारा पसारा, माझा स्वयंपाक झालेला आहे. 7:30 मुलांचं आवरून दिलं स्वयंपाक,
घर सगळं झालेलं आहे बघा ताईनो, म्हणजे आज आवरलेलं आहे. 5 उठून सुद्धा आज बऱ्यापैकी आवरलं आहे, कारण की पार्किंग अजून मी बाहेर गेलेलं नाही आहे, फक्त मुलांचं आवरून दिलं. बाहेरचं फक्त आज झाडूच होणार आहे. मलासुद्धा आता जवळपास 7:45 वाजत आलेले आहेत आणि मलासुद्धा 9 घर सोडायचं आहे. पण ताईनो हा पसारा असा टाकून जायला मला काही म्हणजे आवडणार नाही आहे, पटणार पण नाही आहे ते. त्यामुळे जिथली तिथं पटकन असं थोडंफार आवरून घेते. ही कालचे कपडे धुतलेले होते, काल सोमवारला मला खूप माझा वेळ गेला होता, दिवस माझा पूर्ण बिझी गेला होता, त्यामुळे सोमवारचा पण व्हिडिओ ताईनो नाही तुम्हाला शेअर केला. परत हा मंगळवारचा तुम्हाला बुधवारी येत आहे. तर हे काल म्हणजे सोमवारचे कपडे बघा अशा पद्धतीने धुवून ते इकडे टाकलेले होते. परत सकाळचे मुलांनी चेंजेस केलेले हे सगळे कपडे आता आवरून घेते. साहेबांचा इकडं चाललेला आहे गोंधळ, आवर पटकन, कधी कपडे धुणार, भांडे कधी घासणार, आणि हे राहू दे काम, ते राहू दे, आल्यानंतर कर. आणि दुपारी 2 गॅदरिंग संपणार आहे, 2 घरी आल्यानंतर तू कर, मग आल्यानंतर तुला काय काम आहे. आता तुम्ही शेवट बघ, चालत आहे ना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल किती वेळ लागलेला होता घरी यायला. हे सगळं काम आवरलं, जिथल्या तिथं सगळी वस्तू, आता इथे चार्जर, मुलांचे बुक्स, हे सगळं बघा पडलेलं आहे, सगळं आवरलं. आणि पुस्तकसुद्धा इकडे ह्याने इकडे टाकलेलं, त्याने तिकडे टाकलेलं. आणि म्हणजे मेकअपचं साहित्यसुद्धा काढलेले, पर्स वगैरे सगळं, म्हणजे सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं सगळं ठेवून दिलं. कांगवे आता केस वगैरे विंचारलेले कांगवेत केस तसेच, अजून खालची फरशीसुद्धा म्हणजे पारुसं काढायचं आहे. सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी आवरायला गेलं ना 10 म्हणजे आवरलं मी, जास्त काय असं वेळ लागला नाही आहे. पण ते आवरावं लागतं, नाही तर मग तसंच मग ह्यांचं ऐकलं असतं ना की राहू दे म्हटलं असतं तर मग मी राहून दिलं असतं, तर घरी आल्यानंतर तो पसरा अरे बापरे नको झाला असता. आता पटकन कपडेसुद्धा बघा 10 पिळून टाकले, कारण की वेळ 1 होता, 8 ते 9 असा टायमिंग होता माझ्याकडे. तेवढ्या वेळात मग पटकन असे जेवढे बाथरूममध्ये पडलेले कपडे होते तेवढेच असे बघा धुवून घेतले आणि तसं सुकायला टाकलेले आहेत पार्किंगमध्ये. आता बाहेर टाकले तर वाऱ्याने इकडे तिकडे जाणार, किंवा मी घरी नाही आहे मग त्यामुळे मग किती वेळ होतोय बाहेर पडल्यानंतर किती नाही हे माहिती नसतं, म्हणून मी इथे पार्किंगमध्ये टाकलेले आहेत. कपडे सुकत टाकण्या अगोदर पार्किंगमधला झाडू मारून घेतला, कारण की वरून पाणी पडणार, खाली माती म्हटलं चिकल होऊन जाईल. पटकन झाडू मारून ते कपडे पण सुकायला टाकले. आलेले आहे घरामध्ये, घरातलं तर आवरलेलं होतं पसारा, फक्त झाडू मारायचा राहिला होता. तेवढ्यात म्हटलं आता बघा 9 वाजून गेलेले आहेत, 9:15 वाजत आलेले आहेत, आणि माझं चाललेले आहे झाडू मारायचं, म्हणजे भांडे वगैरे सगळं झालेलं आहे, भांडे कपडे, आणि फक्त माझी साडी चेंज करायचं राहिलेलं आहे. डब्बा वगैरे पॅक केलेला आहे, पण तेवढ्या साहेबांची बडबड चालू होती. 9 अजून तुझी साडी नाही, अजून तू आवरतच आहे. आणि बघा माझी पर्स वगैरे त्यांनी मला काढून दिलेली आहे, आणि आता पाण्याची बॉटल वगैरे त्यांना मी लावलेली आहे भरायला. आता असाच म्हणलं केअर पारुसं नको ठेवून जायला, 5 होईल उशीर, पण एवढा केअर काढून आवरून घेते. मला ना बाहेर कुठे गेलं आणि बाहेरून घरी आल्यानंतर घर छान असं वाटतं मला. म्हणजे बाहेरून आल्यानंतर डोकं जड होतं, किंवा असं डोकं दुखतं, किंवा मग काम नाही करू वाटत, आपलं चहा वगैरे घेऊन मस्त असं निवांत बसावं असं वाटतं, असं माझं असतं. त्यामुळे मी बाहेर पडताना थोडं तरी घरातलं आवरून जाते, मग बऱ्यापैकी तरी आवरलेलं असावं असं करते. जिथल्या तिथं तसं नाही टाकून जात, म्हणजे टायमिंग होता 9:30 जर निघालो तर 10 आम्ही इथं पोहोचणार होतो. त्यामुळे म्हटलं आहे टायमिंग आपल्याला, 9:30 जरी निघालो तरी 1/2 आपण पोहोचतो आहे, म्हणजे त्या हिशोबाने मी काम आवरत होते. तर आपलं टायमिंग किती आहे, आपल्याला कोणत्या टायमिंगवर पोहोचायचं आहे, त्याच्यानुसार मग कामाचं आपलं नियोजन असावं. ताईंनो 10 इथे पोहोचायचं होतं, त्यामुळे 10 कामं सगळे आवरले होते. एखादी बघा ऑफिसला जाणारी बाई असते, त्यावेळेस 10 तिला ऑफिसला पोहोचायचं असतं, त्यावेळेस ती घरातले सगळी कामं आवरून जातेच ना बाहेर. मग आपल्याला तर काय झालं, सगळं स्वयंपाक आणि थोडेसे झाडलोट, बाथरूममधले थोडेसे पडलेले कपडे एवढं आवरून आम्ही मग निघालेले होते. त्यात काय एवढं थोडं धावपळ तर आपल्याला करायलाच पाहिजे. आलो आहे बघा ह्यांनी साहेबांनी गाडी पार्किंग केलेली आहे. कुठं आलेला आहोत तर चिंचवडमध्ये प्राध्यापक रामकृष्ण मोरे सभागृह इथे. तर आता हे गेल्या वर्षीसुद्धा मी आले होते, मुलांचं इथे गॅदरिंग होतं त्यावेळेससुद्धा मी आलेले होते, तोसुद्धा मी ब्लॉग शेअर केला होता. इथे आता आमच्या कॉलनीतल्याच ताई आहेत, ते सुद्धा आलेले आहेत. आमच्या कॉलनीतले बरेचशी मुलं आहेत, त्यांचं कधी कधी एका म्हणजे काही मुलांचं 30 आहे, काही मुलांचं 31 आहे. तर इथे आता आम्ही आलेलो आहोत, सगळ्यांची भेटी वगैरे झाल्या, त्यानंतर जे ते आपापल्या ह्यांनी आतमध्ये गेले होते. लवकर आला तर लवकर पुढे जागा भेटते, उशिरा झाला तर मग पाठीमागे जागा भेटते, एवढंच होतं लवकर येण्याचा फायदा. त्यामुळे साहेब मला थोडेसे ओरडत होते. इथे आता फोटो वगैरे काढले. ही नृत्यांगणा इथे माझं मी म्हणजे पाया पडलं, मला थोडंसं कुठेतरी छान वाटलं म्हणून मी थोडंसं पाया पडले तिथं नृत्यांगणाच्या. आणि बघा थोडासा व्हिडिओसुद्धा घेतलेला आहे.
माझं नवीन लग्न झालं तेव्हा आम्ही इथं चिंचवडला राहिला होतो आणि ह्या सभागृहाच्या बाहेरून गेलं की वाटायचं कधी आपल्याला आतमध्ये जायला भेटतंय, कधी हे आतून सभागृह पाहायला भेटतंय असं वाटायचं. पण आज त्या मुलांमुळं माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आतून हे सभागृह मला आता गेली 2 वर्ष मी पाहत आहे. हा एवढा भव्य सोहळा आपल्या डोळ्यांनी पाहता येतोय हे कितपत आपलं म्हणजे नशीब मोठं आहे ताईनो, ह्याचाच आपल्याला समाधान आहे. मला तर एवढं असं म्हणजे ऑडियन्स पाहून आणि एवढा मोठा रंगमंच पाहून एवढा मोठा भव्य सोहळा पाहून खरंच माझ्या डोळ्याचे पारणं फिटल्यासारखं झालं. हा एवढा मोठा रंगमंच आहे की इथे ना आपण टी व्हीवर पाहिले जाणारे नाटक जे आहे ते इथं शो होतात, इथं शूटिंग होतं त्याचं. आणि आपले राज्यस्तरावरचे घेतले जाणारे जे नाटक आहे ते इथंच बघा घेतले जातात. आणि ह्या रंगमंचावरती आपली मुलं डान्स करणार आहेत. हा जो प्लॅटफॉर्म आहे हे जे स्टेज आहे हे शाळेने मुलांना दिलेलं आहे. भले मग त्यासाठी त्यांनी शाळेने पॅरेंट्स करून किती का पैसे घेणार पण ते महत्त्वाचं नव्हतं, मुलांना इतकं मोठं स्टेज निर्माण करून दिले आहे हे महत्त्वाचं होतं. आणि त्या निमित्ताने का होईना आमच्यासारखे जे पॅरेंट्स होते ते तिथं त्यांना ते हे सभागृह पाहता आलं किंवा हे स्टेज पाहता आलं, तिथे आतमध्ये त्यांना जाता आलं, आतमधले कलाकारांचे जे काही तिथं फोटो लावलेले होते तेसुद्धा पाहता आले. आणि हा जो सोहळा आहे म्हणजे हे जे काही स्नेहसंमेलन आहे त्यामुळे ना कुठेतरी आपल्या पण लहानपणाची आठवण म्हणजे होते बघा, कुठेतरी आपणसुद्धा आपल्या बालपणात हरवून जातो. म्हणजे आपल्या बालपणात जे काही म्हणजे राहिलेल्या गोष्टी असतील, राहिलेली काही आपली स्वप्न असतील ते आपण मुलांकडून पूर्ण करून घेतो किंवा मुलं ते आपली स्वप्न पूर्ण करतात. स्पेशली हा कार्यक्रम बघून मला तर खूप भारी वाटलं, कुठेतरी जन्माचं सार्थक झालं असं वाटत होतं ताईनो. तर आज होता येईनो आता इथं कार्यक्रमाबद्दल मी सांगते. तर इथं आलेले आहे बघा अमृता पिंपुटकर, जी आपली रंग माझा वेगळा या मालिकेतली कार्तिकी, छोटी कार्तिकी ती आलेली आहे. तिने इथं सरस्वती पूजन केलं, दीप प्रज्वलन केलं आणि आपल्या स्टेजवरती जाऊन बसलेली आहे. आणि सत्कार समारंभ हे सगळे कार्यक्रम होतात आणि आपलं पहिल्यांदा सुरुवातीला आपलं नॅशनल अँथम झालं आणि त्यानंतर मग कार्यक्रमाला सुरुवात झालेली होती. आता ती आलेली आहे बघा खाली खाली तर पुढे चेअर ठेवलेल्या होत्या, जे काय पुढे चेअर असतात त्या गेस्टसाठी असतात, त्या पाठीमागच्या टीचरांसाठी म्हणजे असं नाही का अशा 2-3 चेअर अशा पुढे ठेवलेल्या असतात त्याच्यावरती येऊन बसलेली आहे. आम्ही सगळ्यात वरती बसलेलो होतो, फर्स्ट फ्लोअर सगळा पूर्ण भरलेला होता, 10 वाजेपर्यंत पूर्ण भरलेला होता आम्ही येईपर्यंत. आणि आम्हाला मग सेकंड फ्लोअरवरती फर्स्ट नंबरला म्हणजे जागा मिळाली. मी आले तेव्हा फर्स्ट फ्लोअर जो होता पूर्ण भरून पण त्याच्या पाठीमागची सीट रिकामी होती, पण पाठीमागे न बसता म्हटलं चला सेकंड फ्लोअरला वरती येऊन फर्स्टला बसलेलो होतो. वरून पण छान दिसत होता कार्यक्रम. आणि तर पहिला आता कार्यक्रम चालू झालेला आहे गणपतबाप्पांचा. आता एवढं कार्यक्रमाची सुरुवात तर तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना ताईनं, आपल्या गणपतबाप्पाच्या पूजनानेच होते, गणपतबाप्पांच्या म्हणजे गाण्यानंच होते. त्यांनी गाण्याची सुरुवात पण खूप छान केली होती, म्हणजे गणपतीबाप्पाच्याच म्हणजे गणपतीबाप्पाच्याच गाण्याने होते. पण ही जी गाणं जे होतं ते गणपतीबाप्पांचं गाणं का साजरी केलं जातं, आपण प्रत्येक कार्यक्रमात गणपतीबाप्पांचंच गाणं का पहिल्यांदा घेतो, विघ्नहर्ता त्याला का म्हटलं जातं, त्याला हत्तीचं तोंड का बसवलं, म्हणजे ते त्या गाण्यातून त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे ते गाणं आणखीनच कार्यक्रम म्हणजे उठावदार दिसत होता. तर ताईनो आता थोडं माझ्याबद्दल बोलते. रोजच रेसिपी आहे, रोजच आपलं घरचं काम आहे, रोजचंच रुटीन आहे हे मी नेहमी तुम्हाला शेअर करत असते. आणि तुम्ही आता एवढं माझे व्लॉग बघता, फक्त बाहेर जाणं म्हटलं की गावाला जाणे, गावावरून इकडं पुण्याला येणं एवढाच माझा बाहेरचा प्रवास असतो किंवा बाहेर जाणं येणं असतं. आणि एवढ्या 2 वर्षामध्ये हे मुलांचं गॅदरिंग एक त्याला एक येते. एकंदरीत काय तर आमच्यासाठी बाहेर जाणं, बाहेर खर्च म्हणजे वेळ घालवणं, खर्च करणं हे आमच्यासाठी नाही येत ताईनो. कारण की कुठलीही शॉपिंग करणं म्हणजे फक्त ते आमचं मोजकं शॉपिंग, मोजकंच बाहेर फिरणं असं असतं ताईनो. त्यामुळे हा जो दिवस होता चला म्हटलं मुलांमुळे तर आपल्याला बाहेर पडता येते, त्याचं निमित्त का होईना पण तेवढ्या दिवस तरी म्हटलं चला मुलांसोबत घालवावा आणि आपणही आपल्या थोड्या रुटीनमधून थोडासा फ्री होतो. त्यामुळे आता इथे बघा आपल्या समीक्षेचा डान्स चालू झालेला आहे. कुठेतरी आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा आपल्यातलं जे बालपण असतं, लहानपण असतं ते होतं. सो आय थिंक आपल्यातलं ते चाइल्डहुड कधीच जाऊ नये. अँड ह्याची एक्साइटमेंट तर अजून चालूच आहे. आय वोंट टेक मच टाइम. मी आता तुम्हा सगळ्यांना थँक्यू म्हणते मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. रिअली ग्रेटफुल टू बी अ पार्ट ऑफ दिस अमेझिंग इव्हेंट. आता जे परफॉर्मन्स झाले ते खरंच खूप सुंदर परफॉर्म केले होते त्यांनी आणि
कोरिओग्राफी वाईज स्टोरी लाईन एव्हरीथिंग वॉज परफेक्ट. आणि ह्या सगळ्याचा क्रेडिट इनफॅक्ट कोरिओग्राफर्स टीचर्स प्रिन्सिपल सर सगळ्यांना जातो. आय एम रिअली ग्रेटफुल टू बी अ पार्ट ऑफ दिस इव्हेंट. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग तर हा आहे सात्विक दादाचा डान्स. तर आता गाण्याचं म्यूट वगैरे मी इथं केलेलं आहे. थोडासा तरी व्हिडिओ क्लिप मी ठेवलेले आहेत गाणे. बघू आता कॉपीराईट येतो आहे का नाही येतो माहिती नाही आहे, पण ठेवलेले आहेत. तर कार्यक्रम संपायला 3 वाजल्या. मुलांना घेईपर्यंत 3:30. ती जे ड्रेपरी होती, जो ड्रेस होता, तो रिटर्न करेपर्यंत 4 वाजलेले होत्या. आणि बाहेर आलो इथं थोडंसं साहेब पार्किंगमधून गाडी वगैरे काढत होते, तोपर्यंत आम्ही उभा राहिलो होतो. इकडे आलेलो आहोत आता मोऱ्या गोसावीला. चिंचवडमधलं मोऱ्या गोसावीचं गणपतीचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे, हे मोऱ्या गोसावीचं गणपतीचं मंदिर. तर तिथं आलेलो आहोत. 9 साला पावणारा हा गणपती. चतुर्थीला इथं खूप मोठी चतुर्थी भरते. आता जिचे आसपासचे पुण्याचे जे लोक आहेत त्यांना माहिती आहे. आता शाळेतले जे काही सगळे पॅरेंट्स जे होते ना ते आलेलेच होते इथं दर्शनाला. आणि इथं आम्ही सुद्धा मग दर्शन घेतलं. आता एवढ्या लांबून आलेलो आहोत तर दर्शन घेतलं. तुम्हालाही कळसाचं दर्शन मी दिलेलं आहे. इथं थोडेसे आम्ही फोटो वगैरे काढले. आणि यानंतर त्याच्याच पाठीमागे गार्डन आहे जे चिंचवडचं फ्री. त्या गार्डनमध्ये प्रवेश करताना कुठलाही चार्ज घेतला जात नाही आहे. त्या गार्डनमध्ये थोडंसं आम्ही मुलांना फिरवलं. तर आपल्या देहूमध्ये ना गार्डन ना डीमार्ट ना कुठलं काही काहीच नाही आहे मुलांना फिरायला. असं दुसरा असा कुठलाही पॉईंट किंवा नाही आहेच. त्यामुळे इकडं आलो की मग थोड्या वेळ आम्ही इथं मग आता टायमिंगही झालेला होता 5 त्यामुळे मुलांना थोडंसं फिरायला नेलं. खाण्याचा काहीही प्रश्न नव्हता. घरून डबा आणलेला होता, मुलांना पण सकाळी दिलेला होता. बाहेरचं खाणं आम्ही अवॉइड करतो कारण की जास्त खाणं नसतं बाहेरचं. खाल्ला तर येऊन जाऊन एखादा वडापाव खातो आम्ही चौघजण. याच्या व्यतिरिक्त दुसरं खाणं काहीही नसतं. खर्चावर खूप बंधन घातलं जातं ताईंनो. आता हे मुलांना गॅदरिंगमध्ये भाग घेणं वगैरे ह्यातच खूप खर्च झालेला होता. आणि ज्यावेळेस आपलं गाव सोडून आपण दुसऱ्या गावात राहतो ना त्यावेळेस खर्च हा आपल्याला कमीच करावा लागतो. सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. तर असं ताईंनो मुलांनी तर खूप छान एन्जॉय केलं होतं. मुलांचा दिवस आणि आमचाही दिवस मुलांसोबत छान गेलेला होता. तर असं ताईंनो तुमचाही असाच दिवस आनंदात आणि मजेत जाऊ दे. तुमच्या मनातली सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या व्हिडिओचा इथंच एंड करते. बाय सर्वांना.